हॅलो हॅलो हॅलो, मी अपर्णा आईच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या तयारीवरनं कळालंय का तुम्हाला मी काय बनवते? ते आपले पार्ले जी बिस्किट, पारंपरिक परंपरेनुसार चालत आलेले चिवडा, ओळखा हे दोन भांडे, करेक्ट चहा. आज आपण चहा बनवतोय. जागतिक चहा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, चहा प्रेमींना हार्दिक शुभेच्छा. अगदी सगळ्यांना बनवता येईल असा छानसा चहा मी आज तुम्हाला दाखवणार आहे, रेग्युलर चहा. ओके, आणि हा चहा आपण करणार आहोत त्याला चहा दबवून करणे. म्हणजे बघा आता मी काय करते, इथे आता मला 4 कप चहा करायचा आहे. तो मी इथे पाणी घेते, गॅस ऑन. आता आपण या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यावर आपण त्यात टाकणार आहोत आलं टाकून हे पाणी एक मिनिट भर साधारण उकळून घ्यायचंय, म्हणजे आल्याचा अर्क त्याच्यात उतरेल. सो वेट अँड वॉच. पाण्याला उकळी आलेली आहे, याच्यात आपण घालतोय अद्रक. साधारण 1 इंच अद्रक मी किसून घेतलंय. घालतोय आपण चहा, 1, 2, 3, 4 5. थोडा कडक चहा करायचा म्हणून 5 चमचे टाकले. 1 मिनिट साधारण उकळू द्यायचं हे. जर चहा आपण दबवून केला ना तर त्याचा जो अरोमा असतो तो जसाच्या तसा राहतो, मस्त फ्लेवर येतो चहाला. जो उकळून चहा करतात त्याची गंमत वेगळी आणि ह्या चहाची गंमत वेगळी. तर घरी आम्ही असा चहा पितो, तुम्ही पण असा चहा बनवून बघा. सध्या सीझन चहाचाच आहे. मे मध्ये पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतंय. चहा, पकोडे, गरमागरम स्नॅक्स खावसे वाटतात चहा बरोबर. चहा प्रेमींसाठी खास चहा. चहा उकळलाय, आता आपण हा दबवणार आहोत. चहा दबवायचा म्हणजे काय? चहा टाकल्यानंतर आणि आलं टाकल्यानंतर साधारण 1.5 ते 2 मिनिटं मी चहा उकळून घेतलेला आहे. त्यावरती ठेवणार आहे एक झाकण. यात मी साखर घातलेली नाहीये, बिना साखरेचा चहा बनवतोय आपण. आणि नंतर त्याच्यात लागेल तशी साखर घेणार आहोत. यात घालते मी 1 कप दूध, थोडस घेते. हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचंय, उकळून घ्यायचंय. गॅस मिडियम करते. असं झाकण ठेवून याला रेस्ट देणं चहाला, म्हणजे चहा दबवून करणं. याचा अरोमा एकदम बिन साखरेचा. 2 कप चहा मी काढून घेणार आहे आणि मग उरलेल्या चहात मी साखर घालणार आहे. साखर खूप घालायची गरज नाहीये चहामध्ये ऍक्च्युअली, पण प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे त्यात साखर घालावी. पण रेग्युलर 1 कपाला 1 चमचा चहा, 1 चमचा साखर ही पुरते. दूध उकळलंय, गॅस कमी करते आणि हा दबवलेला चहा आपण याच्यात आता साधारण 1 कपाला 1 ते 1.5 चमचा चहा लागतो. आपल्या आवडीप्रमाणे आपण चहा कमी जास्त करावा. ज्यांना कडक हवा आहे त्यांनी 1.5 चमचा चहा घालावा, ज्यांना माइल्ड चहा हवा आहे त्यांनी 1 चमचा चहा घातला तरी व्यवस्थित चहा होतो. हा झाला आपला बिना साखरेचा चहा रेडी.
शुगर फ्री टी। आता यात मी घालणार आहे साखर, साखर हवी आहे त्यामुळे मी इतकीच साखर घालणार आहे, एका चमच्यालाही कमी। तुम्ही एका कपाला हा एक चमचा साखर घाला, तुमचा चहा अतिशय उत्कृष्ट होईल। साखर घातलेला चहा त्याला पुन्हा एक उकळी आणायची आहे, साखर विरघळवून घ्यायची आहे। जास्त उकळायचं नाही पण त्याची टेस्ट खराब होते। गॅस बंद आणि हा साखरवाला चहा मी आता पुन्हा गाळून घेते। येस, चाय का जायका, चहा तयार आहे। असा चहा करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा।